स्टेम करिअर इन्स्टिट्यूट पेठवडगावची सुरुवात ही गौरवशाली आहे. अकॅडमीतील स्टाफ अनुभवी असून त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक स्पर्धा परीक्षेचं शिक्षण देण्याचा अकॅडमीचा मानस असून यातून यशस्वी डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडतील. या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं यश कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी केलं. स्टेम अकॅडमीच्या इयत्ता 10वी CBSE बोर्डातील बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. पुढे ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा आदर्श घ्यावा, त्यांचा मान राखावा, परिश्रम करून नावलौकिक वाढवावा असं सांगून सर्वांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात प्राध्यापक विकास शर्मा, NM पाटील यांची भाषणं झाली. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थी व पालकांचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी उद्योजक मुकेश शर्मा, मुख्याध्यापक BS खोत, अनिल पणिकर, प्राध्यापक विकास शर्मा, प्राध्यापक प्रकाश भंडारे, रोहित माळी, विजय कावडे, गजानन पाटील, चौधरी सर यांच्यासह सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक YM बोराटे यांनी केलं तर आभार प्राध्यापक प्रकाश भंडारे यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी श्रावणी चव्हाण व कुमारी तेजस्विनी भंडारे यांनी केलं. कुंभोज प्रतिनिधी, मराठी, यस न्यूज.